सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सिल्वर ओक वरती यायला सुरुवात झालेली आहे. सासवड अकोल्याहून पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सध्या सिल्वर ओक वरती दाखल होत आहेत. दरम्यान आज दोन्ही पवारांकडून ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आजच्या राष्ट्रवादीसाठीचा खरं तर हा महत्त्वाचा दिवस आहे. नेमके कुणाकडे किती आमदार आहेत हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सिल्वर ओकवर दाखल व्हायला आता सुरुवात झालेली आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. एक बॅनर घेऊन हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता सिल्वर ओकवर यायला सुरुवात झालेली आहे. मी साहेबांसोबतच असल्याचं बॅनर त्यांनी आपल्या हातात घेतलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दृष्टीने सिल्वर ओक या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. एकच साहेब पवार साहेब मी साहेबांसोबत अशा आशयाचे बॅनर घेऊन कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. वाय बी चव्हाण या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची आमदारांची आणि सर्व नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. आपण कार्यकर्त्यांसोबत बातचीत करणार आहोत. काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि तुम्ही बॅनर घेऊन आम्ही साहेबांसोबतच अशा स्वरूपाचा बॅनर घेतलेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? मी सासवड तालुका पुरंदर इथून आलेलो आहे. मी सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. ताईंच्या आदरणीय ताईंच्या मतदारसंघातील आम्ही आहोत आणि आम्ही पहिल्यापासून आदरणीय साहेब आणि आदरणीय ताई यांच्याबरोबरच कायम आहे आणि इथून पुढेही कोणत्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत साहेबांची साथ आम्ही सोडणार नाही. तिकडे आमचा काही संबंध नाही. आम्ही साहेबांच्या बरोबर आहे, ताईंच्या बरोबर आहे, बस. आम्हाला दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे. आम्ही साहेब आणि ताई. नक्कीच आपण पाहतोय की आज दोन बैठका खरं तर राष्ट्रवादीच्या पार पाडणार आहेत आणि या बैठकीच्या अगोदरच कार्यकर्ते जे आहेत ते सिल्वर ओक या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. आम्ही फक्त साहेबांसोबतच आहोत, आम्ही आणि साहेबांसोबतच राहू, आम्हाला दुसऱ्या बैठकीचा फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ते कार्यकर्त्यांकडून देताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अनुपसह निवृत्ती बाबर, साम टी व्ही, मुंबई.